धुळे शहरातील आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस सराफ दुकानदाराला दुकानातील दोघा राजस्थानच्या कारागिरांनी अवघ्या 9 दिवसातच तब्बल 72 लाखांचे दागिने गंडविल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. दोघांनी या रकमेचे सोने चांदीचे दागिने परस्पर काढून घेऊन अपहार केलाय. या प्रकरणी दोघांवर धुळे शहरातील आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्यापारी प्रकाश जोरावरमल चौधरी यांचे जुने आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस नावाचे दुकान आहे. दिनांक 1 ते 10 एप्रिल दरम्यान दुकानात सोने विभागाचे स्टॉकचे देखरेख करणारे शांतीलाल हमीराम कलबी व त्याचा साथीदार किशोर नटवरलाल कोली यांनी मालकाचा विश्वासघात केला. त्यांनी दिलेल्या जबाबदारीचा गैरवापर करून दुकानातील तब्बल 72 लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने परस्पर काढून घेऊन अपहार केला. 9 एप्रिल रोजी हा प्रकार व्यापारी प्रकाश चौधरी व त्यांचे भाऊ सरदारमल चौधरी यांच्या लक्षात आला. या प्रकरणी राजस्थानच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोने चांदीच्या स्टॉकमध्ये अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी चौधरी बंधूंना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी दुकानातील चांदी खात्याचा हिशोब व व्यवहार बघणारा हितेश दिनेशकुमार जोशी व सोन्याचा स्टॉक बघणारा शांतीलाल कलबी या दोघांची चौकशी केली तेव्हा त्यांनी परस्पर दागिने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच यात किशोर कोली याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी 7 दिवसात तुमचा संपूर्ण माल परत आणून देतो असे सांगितले. मात्र दिनांक 13 एप्रिल रोजी हितेश जोशी याने आत्महत्या केली तर शांतीलाल कलबी हा तेव्हापासून फरार झाला आहे. फिर्यादी प्रकाश जोरावल चौधरी वर्ष 53 यांचं आग्रा रोडला सुवर्ण पॅलेस नावाचं सोन्याचांदीचं दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये काम करणारे दोन कामगारांनी ज्यांच्याकडे सोन्याचांदीचा स्टॉक ठेवायला दिला जातो ते गेल्या 7 ते 8 वर्षापासून त्यांच्याकडे काम करतात. सर्व स्टॉक ठेवणे सर्व स्टॉकच्या नोंदी घेणे ही जबाबदारी त्या आरोपींवर होती. एप्रिल महिन्यामध्ये या आरोपींनी सदर स्टॉकमधून 800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 200 ग्रॅम सोन्याची लगड तसेच 32 किलो जवळपास चांदी याचा त्यांनी मालकाला कुठल्याही प्रकारची माहिती न होऊ देता अपहार करून तिथून दागिने काढून बाहेर कोणाला तरी त्यांनी विकलेले आहेत. ज्यावेळेस फिर्यादींनी स्टॉकची पडताळणी केली त्यावेळेस स्टॉकमध्ये जवळपास 1 किलो सोने आणि 32 किलो चांदी हे शॉर्ट मिळाल्यामुळे त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यांच्याकडे स्टॉक ज्या दोन आरोपीकडे स्टॉक ठेवायला दिला जातो त्यांनीच या स्टॉकमध्ये अपहार करून त्यांची फसवणूक केलेली आहे. सदरचा गुन्हा आझादनगर पोलीस स्टेशनला 106/22 भारतीय दंडविधान संहिता कलम 406, 408, 34 प्रमाणे दाखल असून आमचे PSI मध्ये पुढील तपास करत आहेत. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.